कौन आता है सर? आओ आओ उठा। काय गो, काय झालं? हो कोणतरी होता था सर, कोणतरी येऊन गेला वाटता। दरवाजा कसं उघडलो? पुन्हा वाऱ्याने उघडला असत। वाऱ्यान कसं उघडत? कोणतरी येऊन गेला, बघा आधी तुम्ही जाऊन। रीता जावा म्हणतोय तो। कोण असा? कोण नाही बस आपण पडलास। अहो सपान कसला पडता, मी सांगतोय ना कोणतरी येऊन गेला। कोण नाही झोप तू। अहो ओ उठा बघूया आधी। काय झालं? लाईट कोण काढीत? काय करता सण्णा? कोणक शोधतास आता? कोणाचा जीव घेऊचो? तू काय करतस? काय नाही, एका नी जाऊतोय। ये गे गाई गोठ्याचून बाळाक दुधी वाटी छून, दुधाची वाटी मांजर चाटी, मांजर गेला रागान ते का खाल्ल्यान वागान। ये गे गाई गोठ्याचून बाळाक दुधी वाटी छून, दुधाची वाटी मांजर चाटी, मांजर गेला रागान ते का खाल्ल्यान वागान। काय दडान बसलस? ना थांब थांब थांब। हाय
ग ही भांडी ही नेण्यात पण काही अर्थ नाही. ही नेऊन कुठे ठेवणार मी? उगाच माधवला अडचण होईल. नको, त्यापेक्षा तेवढीच नेते जेवढी मला गरजेची. काय पाठवतो बहिणू, काय चाललं? हे बाबा, बरं झालं वेळेवर आलास तू. काय झालं, काय काम? हो ना, हे बघ ना, खाली ना दोन पाट आहेत, तेवढे काढून दे ना मला. वैत काय हो पाठवण करू बहिणू, ह्या सगळ्या किती काढून ठेवलास तुम्ही? हा चोंट्या, हे दोन डबे घराकडे घेऊन जा. नाका किती? अरे कोणाला दळण द्यायचं असेल ना तर उपयोगी पडेल. हे बघ, आणि याच्यातलं तुला दुसरं काही हवं असेल ना तर तेही घेऊन जा तू. पाठवण करू बहिणू, काय काय चाललं काय? या सगळा माका किती देतास तुम्ही? काय नाही रे ते मी काय नाही, सहज आपलं. तू बघ तुला यातलं काही हवं असेल. अण्णा, आता काळ घात करणारे तुझ्यावर, तुझी वेळ भरत आली आहे अण्णा. आता मी हसेन हसेन तुझ्यावर, कारण तुझ्या जवळ आता तुझं कोणीच राहणार नाहीये. अगदी तुझी शेवंता सुद्धा. अरे चोंट्या, बघत काय बसलायस? घे ना, तुला ह्याच्यातलं काय हवं असेल तर घे. नाही, घेऊन जाऊ काय नाही, पण यातला काय अण्णाने दिलेला नसला तर? अण्णा सगळा तुमका कसा प्रेमान देतात अगदी, आणि त्यातलाच मी जर काही घेऊन गेलंय हे अण्णांका कळला तर माझी काय मग खैर नाही. हा अरे नाही कळणार त्यांना, आणि अगदीच कळलं ना तर मी आहे ना, मी तुला काही होऊ देणार नाही, तू बिंदास घेऊन जा. हा मग घेऊ, पाठ घेऊन जाते. दोन्ही नेलेस ना तरी चालेल. हा आता तुम्ही म्हणतास तर घेऊन जाते, आणि ही चार भांडी. अरे सगळं नेलंस ना तरी माझी काही हरकत नाही. बरं ठीक. अहो पाटणकर बाईंनू, अहो या सगळ्याची माका काय गरज असा? माका नको, हैसरस हैसरस रवान दे. हा अनु येते मी. काय या सगळं, धर्मशाळा काढलंस? या सगळ्या कित्या वाटूक काढलंस? अण्णा, अहो काय झालं तुम्हाला? भीती वाटत गो, लय भीती वाटत. अण्णा नाही का भीती वाटते? तू माझं सोडून जा असं वाटत, तू माझ्यापासून काय लांब निघून जाश. कोणी सांगितलं तुम्हाला? कोणी बोललं का काही? असं मन सांगत काय तरी विचित्र वय. माझं काय चुकलं तर माका सांग, मी चुका सुधारूक तयार असे. तू म्हणशील तर सगळं होईल, पण या गाव सोडून, या घर सोडून, माका सोडून काय जाऊ सगळे नाही जाणार ना काय, नाही ना जाणार काय. मी तुझ्या पाय पडतो. अण्णा अण्णा काय करताय तुम्ही? जवसर तू माझी शपथ घेऊन सांगणार नाही तवसर मी हसून काय जाणार नाही. सगळं कित्या काढले अण्णा? होते मी अडगळीतलं सामान साफ करत होते, आणि राहिला प्रश्न कुठे जाण्याचा तर तुमची शपथ मी कुठेही जाणार नाही. खरं?
प्रिय सुषमा, प्रिय सुषमा, हे पत्र पोस्टात टाका. बरं थांब, पैसे लागतील आंटी. आहेत माझ्याकडे. बरं येतो. चोंट्या चोंट्या, अरे मग हे काय करून घेतलंय सगळं? अरे काय चक्कीतल्या पिठानी आंघोळ केलीस की काय? अरे एकाचा दळण देऊ गेलो होते तर डबो उलटो झालो म्हणून मग सकाळपासून काय खाल्लं नव्हते ना म्हणून पीठ खाल्ले. माती खाल्लीस, इकडे कशाला आलायस? काय नाही, म्हटलंय तोंड जरा पुसून घेते म्हणून. हा राजा, तोंड साफ कर जा, कोणी बघितलं ना तर अंग काढेल. जा माझा ते दिस तर तू पाटणकर बाईंकडे तयार नव्हतंस ना रे. हा तुझ्या हातापाया पडले तेव्हा काही तयार झालोस. आणि आता कसं काय रे सकाळी सकाळी चाय खाऊ केलंस पाटणकर बाईंकडे? हा ते मी सहज ते जाऊ दे, तू तुझं तोंड साफ कर. हा कसं वाटतंय रे, तोंड बघवत नाही. पाटणकर बाई, मी असं आहे, मी चोंट्या. चोंट्या, हे काय सगळं? आवता दळण पडला माझ्या अंगावर, म्हटलंय जरा पुसून घेते. एखादो कापड असत तर देवा ना जरा माका. हा ते काय तुझ्या हातात आहे ना? हो, ही दळणाची पिशवी असा, याने अजून जास्त होईल. हा बर, तो टॉवेल घे. हा ही लादी अशीच रवान द्या, नंतर मी साफ करून देते तुम्हाला. नाही राहू दे, माझं सगळं आवरलं ना की मी पुसून घेईन. पाटणकर बाई, नू ह्या काय सगळा? हा कुठे काय? नाही, बॅग भरून निघालाच काय तुम्ही? हा नाही, मी कुठे जाणार? कालच्या सगळा सामान काढला होतास, आता बॅग भरतास. पाटणकर बाई, खरं सांगा मका, काय 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 चाललं? खरंच काही नाही रे. तुमचा नाही सांगूचा तर नका सांगू मका तुम्ही. तसं नाही रे चोंट्या. खरं सांगा, तुम्ही तुम्ही खरी जाता असत ना? चोंट्या, तुला माझी शपथ आहे, कुणालाही काही सांगायचं नाही. नाही सांगणार. अण्णांना सुद्धा नाही. म्हणजे तुम्ही खराच? मी या जाळ्यातून बाहेर पडायचं ठरवलंय. पण कसं काय शक्य? अण्णा अण्णा तुमका हुडकून काढतले. मी खूप लांब जाणार आहे. मुंबईला. मुंबई? माधवने सगळी व्यवस्था केली. माधव? माधव अण्णांचा थोरला मुलगा, तो त्याच्या घरासाठी करतोय आणि मला माझ्या मुलीचा विचार करून इथून बाहेर पडावंच लागणार आहे. माधव सगळी व्यवस्था करून देणार आहे. मग तिथे गेल्यावर मी एखादी नोकरी बघेन आणि नव्याने आयुष्याची सुरुवात करेन. मागे जे काही झालंय ते मला विसरायचंय आणि नव्याने सुरुवात करायची चोंट्या. रे माधवा,
अरे लक्ष खाय तुझा. काय नाही गे, काय नाही काय, भात नुसता कोळसवतस, खाऊचा नाही. काय रे खय असा लक्ष? आहे माका आबांची लय काळजी वाटते गे. काय झाला त्यांनी परत शिव द्यायचो? नाही पण आत्ताची अवस्था त्याहून काही वेगळी नाही आहे. ते नुसता श्वास घेत आहेत पण त्यांचा जीव वच्ची काकीतच अडकलाय. त्यांना रोज वाटतं की वच्ची काकी आज घरात येईल पण काकी काही येत नाही. दिवसेंदिवस त्या घरात ते खंगत चाललेत ग. याच्यावर ना एकच उपाय असा, वच्चीचा परत येणार. आबांची आहे सर अशी अवस्था झाली हा. वच्ची कशा अवस्थेत असतात काय माहीत नाही. मी बघितली तिची अवस्था, फार भयंकर अवस्था आहे. ती घरी परत येईल असं मला नाही वाटत. आपण आशा सोडूया नको. वच्ची येत परत येत सगळा चांगला होईल. माका पण वाटतं रे वच्ची अशी दारात येत आणि इंदू अशी हाक मारीत आणि म्हणत दोन गज दे गो. ह्या सगळ्यांना लवकर होईल असाच म्हणायचा आपण. जो तू जो. माझा झाला. सरिता या काम करशील? काय गे? या सगळं जेवण टाकू नको, चार घास ठेव. वच्ची परत दिली तर? वय वय ठेवतोय सगळा पण अगे अन्न इले तर? अगो त्यांचा ताट वाढतय मी. भाऊजीनु पाणी घ्या. अण्णा साधंच केलंय जेवण. मिरच्या दिले तिखट आहे तर झेपणार असतील तरच खा. अण्णा सावकाश हा तोंडाची आग होईल. अय्या मला माहित नव्हतं तुम्हाला मिरच्या एवढ्या आवडतात. आधी माहित असत ना तर अख्खा बाजार घेऊन आले असतील. बर थांबा आलेच. मनसोक्त खा. काय मी विसरलेच होते की तुम्ही अण्णा नाही कहा. तुम्ही एक काय अशा 100 मिरच्या खाल. अण्णा पुढच्या वेळी जेवायला थांबलात ना तर फक्त मिरच्याच दे, उगाच जेवण वाया जायला नको. अण्णा बस हा आता.
या पुढच्या मिरच्या तुम्हाला झेपणार नाही. थांबा मी साखर आणते. अण्णा नाही कसं आहे मी आग उगतय. मिरचीने त्याका काय व्हायचं नाही. आग विजूच्या असाहत एकच उपाय असा. साखरेन काय होणार नाही. कसला उपाय? खरं सांग, काल रातच्या तू आज जाऊन अण्णांसाठी ठेवलेलं जेवण सगळं संपवलंस ना? होय ना? नाही मी नाही. गेल्या मग कोण जाणार आहात? खरं सांग. नको तुम्ही मारशाल. नाही मार सांग. ती इलेली ना ती ना काढल्यान अशी आत गेली आणि सगळं जेवण घेतल्यान आणि काऊक लागली. असं सगळे हात ना भरलेले होते. सगळे चिता होती गातात. असं असं सगळं असं खायत होती ना. सगळं तोंड भरला लय काढल्यान ती ना. मला माहित तूच खाल्लंस. नाही त्याला मारू नको. त्यांनी काही केलेलं नाहीये. तू असं बोलतो जसं का तुका माहित कोणी केल्यान ता. ते मी बघतो. हे चोंट्यानेच केले असणार. बघतो थांब. चोंट्या? नाही दत्त भाऊ चोंट्या नव्हतो. बाईच होती ती. कोण म्हणतो? कोण बोल? बस गो काय खातोस ना? होय घेतोय मी. बरं सावकाश घे हा गरम असा. गाणं कया व्हायता असं काय आम्ही नाही येणार करतोस काय तू? फाटेकच उठलोस? होय गो 4 वाजता जा गेली. तुझ्या कुकवान रात भरता मस्यो केल्या नीच कशी येतली. खोलीत इतको आवाज येत होतो तू बोलवलंस ना म्हणान बाहेर इले. एखादी रात्र जर तमाशो नाही केले नी तर त्यांका अन्न खोत कोण म्हणतलो नाही ना. अगं आपण काय करतलो रातभर उपाशी असत ते. तुझा कुकू ना पिऊन इला असतला. त्यांका भूक कमी आणि ताण जास्त लागता. असं काय बोला नको गो. मी वायसनं त्यांका भाकरी आणि पिठला देऊन येते. हा मी देऊन येते तव सर. ही भाकरी थोडी था आणि मग तव्यावर टाक. करशीत ना? होय होय. करपवू नको. नाही हा बघते थोडस खातच काय. एखादी भाकरी एकच घेऊन जाते. रातभर इतको तमाशो केल्यानी तरी ही का त्यांचीच काळजी पडलेली. माधवा अरे अरे काही नेतच खेळस मागा. अरे पण काय झाला ता तरी सांग. बस बस इथे अरे असो 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 काय बघतोस तू माझ्याकडे? हा गप्पा बस. अरे पण काय झाला ता तरी सांग. हा काल रात्री आबांकडे सगळं जेवण संपवलं 2 माणसांचं. हा मला भूकच लागली एवढी. त्याका मी तरी काय करणार. पण मी माफी मागितलंय ना. काल रात्री वाड्यावर अचानक स्वयंपाकघरातलं जेवण संपलं. म्हणजे? अरे काय चालवलंस तू हे? काय काय मी काय केलंय? अरे तूच जेवलास ना. अरे नाही मी नाही जेवू का? नाही काय तू सांग. आपण डॉक्टर कडे जाऊया. अरे डॉक्टर किती? अरे असं अचानक भूक लागणं बरं नव्हे. भस्म्या झालाय तुला भस्म्या. ए माधवा काय नाही झालं मका. हा काय काही एक झालेलं नाहीये. अरे तुला कळत नाही तुला काय झालंय ते. मी तर म्हणतो आपण रघु गगनकडे जाऊया. हा तेच काहीतरी उपाय शोधून काढतील. अरे काय काय कसलं उपाय? काय बोलतोस काय तू माधवा? अरे मग काय जेवून गेलास तू रात्री? हे बघ तू एक सर्वसामान्य मनुष्य आहे. तुला जेवढं झेपेल तुझ्या पोटाला जेवढी भूक लागली असेल तेवढंच आपण खावं. उगा दिसलं समोर अन्न ना म्हणून खात जाऊ नये. अरे माधवा अरे मी शपथ घेऊन सांगते रे आबा काकांकडे गेलो होते मी जूक.
तुझ्या घराकडे कित्याक येऊ मी जेऊ का आणि तो एवढ्या रात्रीचो? अरे मग कोण जेवलं? अरे माका काय माहित हा, तुझी शपथ घेऊन सांगते. माझी शपथ घेऊ नको, सांगतो बर. माझ्या औषधीची शपथ. अरे गेली रे ती जरा. बरं तुझ्या औषधीची शपथ. हे बघ, माझ्या आईची शपथ घ्यायची नाही तो. बरं अण्णांची शपथ. हे बघ, कसेही असले ना तरी ते माझे वडील आहे. हा अरे बरं बाबा, त्या संपलेल्या अन्नाची शपथ घेऊन सांगते. अरे मी एक पण शीत नाही खाऊक रे. हा अरे मग जेवण संपलं कसं? अरे माका काय माहित, तू बघ काय ता. अरे मला काही कळेल का काय झालंय ते? माधव, हरी उर्फ अण्णा नाईक, कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला ना तरी ही ओळख नाकारता येत नाही. म्हणजे काय बोलताय तुम्ही? मी काय म्हणते, मी सगळ्या गाववाल्यांना एकदम बोलवून घेते. तू त्यांना सांग ना की तू मला मुंबईला पाठवतोयस म्हणून, आणि मी सुद्धा जाते. हो काय चाललंय हे सगळं? मला मी सुषमाला लिहिलेलं पत्र नेनेकडे कसं गेलं? काय? हो नेने काका ते पत्र घेऊन इथे आले होते, त्यांना सगळं कळलंय. मग काय नशीब, नेने काकांनी मला वचन दिलंय की ते अण्णांना काही सांगणार नाही म्हणून. झालं तर मग? झालं तर म्हणजे? अरे हे जर पत्र अण्णांच्या हाताला लागलं असत तर? अण्णांचं सोड, तुझ्या घरातल्यांपैकी कोणाच्याही हाताला लागलं असत तर? माझं जाऊ दे रे, निदान स्वतःची तरी काळजी कर. मला तुझी काळजी वाटते ना म्हणून सांगते, नाही तर तुझ्याच घरात तुझ्या घरातल्यांना तुझी बॉडी मिळणार नाही ना अशी व्यवस्था करेल तुझा बाप. हे बघा, मी काहीही केलेलं नाहीये, माझ्याकडून चुकून झालं. हो पण आता अशा चुका करायला वाव नाहीये. आता मी काय सांगते ना ते नीट लक्षात ठेव, काहीही करू नकोस, काहीही घडलं नाहीये असं बघ. हो तुम्ही काळजी करू नका, मी काळजी घेईन, येतो. आणि हो, या सगळ्यात जर मला फसवण्याचा प्रयत्न केलास ना तर अण्णा नायकांचा तुझ्यापेक्षा जास्त विश्वास माझ्यावर आहे हे लक्षात ठेव. आणि आपल्यात जर निवडण्याची वेळ आली ना तर ते माझीच निवड करते. आज 21वी रात. आज राती परत एकदा त्याच आशेवर मी डोळे बंद करीन की उद्या सकाळ जेव्हा मी डोळे उघडील तेव्हा माझ्या समोर माझा वच्ची असं. परत उद्या सकाळी त्याच सकाळची वाट बघीन, सकाळच्या वच्ची जोरजोरात भांडी आपटत आणि मोठमोठ्या नारळान माका उठवत. मी हार मानणार ना या, तू जर माझी परीक्षा घेत असेल ना तर मी परीक्षेक तयार अस. आता माझा म्हणान जर कोण रवला असत तर त्या याक वच्ची त्या या घरात नक्की परत येत. तू जाणशीत ते का परत? तू जाणशीत